सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। नमस्कार, मी रोहिणी। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कवठेमहांकाळ तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने तालुक्यात पुन्हा एकदा रेड झोनची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीमुळे तालुक्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तालुक्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे। तालुक्यातील सर्व आस्थापन येत्या रविवारी पर्यंत बंदच राहणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। बुधवार ते रविवारपर्यंत शहरातील बाजारपेठ बंदच राहील। या पार्श्वभूमीमुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे। कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तालुक्यात चांगलेच डोकेवर काढल्याचे चित्र दररोज मिळत असलेल्या आकडेवारीनुसार पाहावयास मिळत आहे। कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असून प्रशासनाने आणि जनतेने गांभीर्याने घेतले नाहीच तर तालुक्यातील जनतेला याचे वाईट परिणाम भोगावेच लागतील। कवठेमहांकाळ तालुक्यातील कोरोना जर रोखायचा असेल तर प्रशासनाने कडक निर्बंध घालून कारवाई करण्यावर भर दिल्यास नक्कीच कोरोना आपण रोखू शकतो यात शंकाच नाही। मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमहांकाळ।